आणि भिवंडीत एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे भिवंडीत पुन्हा एकदा इमारत कोसळली आहे. आझमी नगर परिसरात महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. एक माळ्याच्या घराचा काही भाग कोसळलाय. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 7 जणांना स्थानिकांनी वेळीच बाहेर काढले, त्यामुळे त्यांचे प्राण बचावलेत. माहिती देऊनही अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान उशिरानं घटनास्थळी पोहोचलेत. ढिगारा आठवण्याचं काम सध्या सुरू आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भिवंडीतली ही घटना आहे. अभिनेता सोनू सूद याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सूद याच्या मुंबई, लखनऊ, दिल्ली आणि इतर ठिकाणच्या प्रॉपर्टीवर गेल्या 4 दिवसांपासून आयटीची रेड सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत सुरू असलेल्या छाप्यात सोनू सूदनं 20 कोटी रुपयांचा टॅक्स चोरल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सोनू सूदच्या घरातून 1.8 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.